गुड मॉर्निंग स्टूडेंट, वेलकम टू माय चैनल एआरआई बायो वर्ल्ड। तो या वीडियो लेक्चर मध्ये आपण मेनली कवर करणार आहे क्लासिफिकेशन ऑफ क्रोमोसोम अकॉर्डिंग टू पोजिशन ऑफ सेंट्रोमियर। म्हणजे आपल्याला या वीडियो लेक्चर मध्ये क्लासिफिकेशन पाहायचं आहे कशाचं, क्रोमोसोमचं क्लासिफिकेशन बघायचं आहे। क्लासिफिकेशन ऑफ क्रोमोसोम कशाचं, क्रोमोसोमचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे अकॉर्डिंग टू बेस ऑफ द अकॉर्डिंग टू पोजिशन ऑफ सेंट्रोमियर। म्हणजे सेंट्रोमियरच्या पोजिशनवर जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे या चॅप्टरमधले, आपण बरेचसे पोर्शन आपण काय केलेले, कवर केलेले, ठीक आहे। तर याच्यामध्ये चार डायग्राम पाहिजे तुम्हाला, एकदम इझीएस्ट दिलेले आहे याच्यामध्ये। बघा क्रोमोझोनच्या चार डायग्राम आहेत, ज्या आवडेस हे झाले तुमचं, याला काय म्हणायचं, सेंट्रोमियर। म्हणजे काय म्हणायचं, सेंट्रोमियर, सेंट्रोमियर जो की सेंटरमध्ये प्रेझेंट राहते क्रोमोझोनचा, त्याला सेंट्रोमियर असे म्हणतात, ठीक आहे। आता बघा की हा सेंट्रोमियर सेंटरला प्रेझेंट आहे, म्हणजे सेंट्रोमियरच्याच बेसिसवर आपल्याला क्लासिफिकेशन पाहायचं आहे, म्हणजे वर्गीकरण पाहायचं आहे, ठीक आहे। आता बघा की हा जो क्रोमोझोन आहे, ज्यावेळेस आपला जो सेंट्रोमियर आहे मिडलमध्ये प्रेझेंट राहणार, तशा क्रोमोझोनला काय म्हणतात, मेटासेंट्रिक क्रोमोझोन म्हणतात। काय म्हणतात, मेटासेंट्रिक क्रोमोझोम, मेटासेंट्रिक क्रोमोझोम्स असे म्हणतात, ठीक आहे। आता इकडे लक्ष द्या की सगळ्यात पहिला क्रोमोझोन समजला तुम्हाला क्लासिफिकेशनमध्ये, क्लासिफिकेशन माहिती तुम्हाला अकॉर्डिंग टू बेस ऑफ पोजिशन ऑफ सेंट्रोमियर आहे। सेंट्रोमियर म्हणजे काय, सेंटरमध्ये जो प्रेझेंट राहते क्रोमोझोनचा, त्याला सेंट्रोमियर असे म्हणतात। तर ह्या जो ज्यावेळेस सेंट्रोमियर सेंटरमध्ये प्रेझेंट राहते, त्या याला मेटासेंट्रिक क्रोमोझोन असे म्हणतात। मेटा म्हणजे काय होते, मिडल, मेटा म्हणजे मिडल, ज्यावेळेस सेंट्रोमियर मिडलमध्ये प्रेझेंट राहील तशा क्रोमोझोनला मेटासेंट्रिक क्रोमोझोन असे म्हणतात, ठीक आहे। फर्स्ट क्रोमोझोन समजला, सेकंड क्रोमोझोन बघा काय दिलेलं आहे। सेकंड क्रोमोझोनचा जो सेंट्रोमियर आहे तो थोडासा वर्त गेलेला आहे, आणि त्यानंतर हा जो सेंट्रोमियर आहे थोडासा वर्त गेलेला आहे या क्रोमोझोनचा। हा काय तुमचा सेंट्रोमियर आहे, काय सेंट्रोमियर, सेंट्रोमियर आहे। हा सेंट्रोमियर काय झालेला आहे की सेंटरच्या पोझिशनच्या थोडशा अपर वर्त आलेला आहे, सेंटरच्या पोझिशनच्या वर्त आला, तर या क्रोमोझोनला काय म्हणायचं, सब मेटासेंट्रिक म्हणायचं। काय म्हणायचं, सब मेटासेंट्रिक क्रोमोझोन, सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम्स, ठीक आहे। इथपर्यंत लक्षात आलं सगळ्याले, म्हणजे दोन क्रोमोझोनचे क्लासिफिकेशन लक्षात आले। सगळ्यात पहिले ज्यावेळेस सेंट्रोमियर मिडलमध्ये राहते त्याला मेटासेंट्रिक क्रोमोझोन असे म्हणतात। त्यानंतर काय की क्रोमोझोन थोडासा, क्रोमोझोनचा जो सेंट्रोमियर आहे तो थोडासा वर्त गेला, त्याला काय म्हणायचं, सब मेटासेंट्रिक क्रोमोझोन असे म्हणायचं। आणि थर्ड जो क्रोमोझोन आहे, थर्ड क्रोमोझोन कोणता आहे तुमचा, ज्यावेळेस हा जो क्रोमोझोन आहे हा जवळपास एंडच्या जवळपास येणार, म्हणजे थोडासा वर्त सरकला, त्याला काय म्हणायचं, ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोन म्हणायचं। काय म्हणायचं, ॲक्रो सेंट्रिक क्रोमोझोम, कोणता क्रोमोझोन, ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोन असे म्हणायचं। आता ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोन म्हणजे काय, सगळ्यात पहिले मिडल होता, मिडलच्या थोडा वर्त गेला त्याला सब मेटासेंट्रिक, आणि त्याच्यावरत गेला त्याला काय म्हणायचं, ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोन असे म्हणायचं। ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोन झाल्यानंतर जो लास्ट क्रोमोझोन आहे, तो जो लास्ट क्रोमोझोन आहे तो आहे तुमचा एकदम जो सेंट्रोमियर आहे, सॉरी हां, जो की सेंट्रोमियर आहे एकदम टीपले गेलेला आहे, कुठे गेलेला आहे, टीपले, अशा क्रोमोझोनला काय म्हणतात, टेलोमियर म्हणतात। काय म्हणतात, टेलोमियर किंवा टेलोमियर असे म्हणतात, ठीक आहे। इथपर्यंत लक्षात आलं सगळ्याच्या, टेलोमियर, ठीक आहे, सॉरी टेलोमियर नाही, याला टेलोसेंट्रिक म्हणतात। काय म्हणतात, टेलोसेंट्रिक क्रोमोसोम, टेलोसेंट्रिक क्रोमोसोम, ठीक आहे, सॉरी टेलोमियर नाही, टेलोसेंट्रिक क्रोमोझोन असे म्हणतात। म्हणजे काय, मेटासेंट्रिक क्रोमोझोन म्हणजे मिडलमध्ये, सब मेटासेंट्रिक म्हणजे त्याच्यावर तो थोडा, ॲक्रोसेंट्रिकमध्ये त्याच्यावर तो सेंट्रोमियर गेला, आणि टेलोसेंट्रिक, टेलो म्हणजे टॉप, ठीक आहे, टीप ऑफ द क्रोमोझोन ज्यावेळेस राहते त्याला काय म्हणतात, टेलोसेंट्रिक क्रोमोझोन असे म्हणतात। हा क्वेश्चन तुम्हाला बऱ्याचदा बोर्डामध्ये, बोर्डाच्या पेपरमध्ये पण आलेला आहे। कोणता क्वेश्चन आहे, क्लासिफिकेशन ऑफ द क्रोमोझोम अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ सेंट्रोमियर, जे की तुम्हाला इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनमध्ये पण दिलेलं आहे। याचं क्लासिफिकेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि टेलोसेंट्रिक क्रोमोझोन कशाले म्हणतात, ठीक आहे। जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, त्यानंतर शेअर करा, त्यानंतर सबस्क्राईब करा आणि शेअर करा, ठीक आहे, थँक्यू।